नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप भन्नाट माहिती घेणार आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे एका कंपनीची, तिच्या IPO ची. आणि हा IPO येणार आहे आणि बऱ्याच दिवसापासून जी उत्सुकता होती, बरेच मेसेजेस पण आम्हाला आले होते. आणि मित्रांनो, आम्ही त्याच्यावर आज एक तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. अर्थात आपला जो स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो असेल टाटा टेक्नॉलॉजीचा जो IPO येतोय मार्केटमध्ये त्याच्यावर. काय आहे टाटा टेक्नॉलॉजीचा IPO, काय करते कंपनी, काय आहे भविष्यातला स्कोप, आपण याला घेतला पाहिजे का खरंच, का नाही घेतला पाहिजे, का लांब राहिलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींची आपण इथे चर्चा करणार आहे. त्यामुळे एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला समजेल की हा IPO हा ॲक्च्युली घेण्यासारखा आहे का नाही, आणि आम्ही त्याच्यावर आमचं कन्क्लुजन पण देणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात आधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स व्हिडिओज तुम्ही मिस करणार नाही. मित्रांनो, आपण आधी थोडक्यात कंपनीविषयी माहिती घेऊया, नंतर ना तिच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यावर चर्चा करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे शिकायचं आहे की कंपनीची हिस्ट्री काय आहे, काय आहे टाटा टेक्नॉलॉजीज. कारण टाटा ग्रुप हा भारतामधला एक सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक आहे आणि टाटा ग्रुपमध्ये खूप मोठ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यापैकीच असलेली एक टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी आहे की जी आता मार्केटमध्ये तिचा IPO घेऊन येते आहे. मग IPO ची माहिती घेण्यापूर्वी तिची हिस्ट्री जाणून घेऊया की ही कंपनी काय होती. तुम्हाला माहिती आहे का की 1994 साली ॲक्च्युली ह्या कंपनीची स्थापना केली गेली आणि त्या कंपनीचं जे नाव होतं ते होतं कोअर सॉफ्टवेअर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड, जी न्यू दिल्लीमध्ये स्थापन केली होती. परंतु त्याच्यानंतर काय झालं की मार्च 29, 1996 रोजी ह्या कंपनीला 4 कंपन्यांमध्ये डिवाईड केलं गेलं, स्प्लिट केलं गेलं. मग त्या 4 कंपन्या कुठल्या होत्या बरं, तर त्यांचे नाव होतं टाटा इंडस्ट्रीज लिमिटेड, शिवा प्रॉपर्टीज लिमिटेड, इवर्ट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड अँड इन्व्हेस्टर लिमिटेड. अशा 4 कंपन्यांमध्ये ह्या कोअर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं स्प्लिटिंग केलं गेलं. परंतु त्याच्यानंतर काय झालं, ह्या 4 पण कंपन्यांचं काय केलं गेलं, ॲक्वायझेशन केलं गेलं टाटा ग्रुपकडून आणि तिला नाव दिलं गेलं टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. कारण टाटा ग्रुपला तेव्हा अशी एका कंपनीची गरज होती की जे टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आपली कंपनी असेल, बरोबर. तर त्यासाठी ही कंपनी तयार केली गेली त्यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज या नावाने, जी आधी होती कोअर सिस्टीम्स, म्हणजे तिचं आधी स्प्लिटिंग झालं आणि पुन्हा तिला एकत्र आणलं गेलं एका नवीन ध्येयासाठी, एका नवीन टेक्निकसाठी आणि एका नवीन बिझनेससाठी. आणि त्याच्यानंतर ही जी कंपनी होती ती दिल्लीमध्ये होती, परंतु 2003 साली कंपनीचं लोकेशन चेंज झालं आणि पुण्यामधील हिंजेवाडी येथे ही कंपनी ट्रान्सफर केली गेली आणि आता सध्या ही कंपनी इथूनच जगभरामध्ये आणि भारतामध्ये तिचा बिझनेस करते. समजलं काय टाटा टेक्नॉलॉजी कशी सुरू झाली आणि कुठे आहे. आता मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ह्या कंपनीविषयी जी शिकणार आहोत ती म्हणजे कंपनीचा जो IPO आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे का बरं कंपनी मार्केटमध्ये IPO आणतीये, ह्या गोष्टी आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टू अचीव द बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग इक्विटी शेअर्स. म्हणजे जसं बाकीच्या कंपन्या मार्केटमध्ये IPO आणतात आणि त्याचे काय बेनिफिट्स असतात प्रत्येक IPO मधून, कारण कंपनीला पण फायदा, आपण आपला फायदा बघतोय, परंतु कंपनीचे पण जे बेनिफिट्स असतात म्हणजे लिस्टिंग केल्यानंतर होणारे कंपनीला फंड्स गोळा करता येतात, त्या गोष्टी कंपनी याच्यामधून अचीव करते. नॉर्मली प्रमोटर्स प्लॅनिंग टू सेल देअर शेअर्स इन दिस अपकमिंग IPO. म्हणजे कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत आत्ताच्या कंडिशनला, जे 4 कंपन्या आपण बघितल्या याच्यामध्ये, तर ते काय करतात, तर त्यांचा सेल करतात त्याच्यामधून. आता टाटा कॅपिटल ग्रोथ, आता हे कोण आहेत, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड याच्यामध्ये अल्पाटीसी होल्डिंग्स PTA अँड टाटा मोटर्स, हे 3 मेन प्रमोटर्स आहेत की जे ह्या IPO मध्ये त्यांचे स्टेक्स विकतायत. लक्षात ठेवा की जे आपण घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये टाटा टेक्नॉलॉजी एंटायरली कन्सिस्ट ऑफ एन ऑफर फॉर सेल. लक्षात ठेवा हा जो आहे हा ऑफर फॉर सेल आहे. जरी IPO असला तरी त्याच्यामध्ये एक प्रकार असतो जो तुम्हाला मी आता डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये 6,08,50,278 शेअर्स ह्या कंपन्या एकत्रित मिळून विकतायत की ज्यांची फेस व्हॅल्यू असेल 2. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करायला गेला, द कंपनी इज नॉट रेजिंग फंड्स वाया फ्रेश इशू अँड विल नॉट रिसीव्ह एनी प्रोसीड्स फ्रॉम दिस IPO. आता हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. IPO आपण बऱ्याच वेळेला बोलतो, कंपनी आणते, कंपनीला पैसे पाहिजे असतात बिझनेससाठी आणि कंपनी IPO आणतो, त्यामुळे 2 प्रकार असतात. ऑफर फॉर सेल म्हणजे काय, तर कंपनीचे जे आत्ताचे प्रमोटर आहेत ते त्यांचा हिस्सा देत आहेत
आणि म्हणजे त्यांना ते पैसे घेत आहेत आणि फंड्स उभे करत आहेत. दुसरा फंडा काय असतो कंपनीचा, तर कंपनी फ्रेश इश्यू करते. म्हणजे काय, तर इथे कोणी प्रमोटर त्यांचे शेअर्स विकत नाही, कंपनी पब्लिककडूनच सगळा पैसा घेते. समजून घ्या, इथे पण आपण पब्लिककडून पैसा घेणार आहे, परंतु याच्यामध्ये आलेला पैसा बऱ्यापैकी ह्या प्रमोटर्सकडे जाणार आहे. समजून घ्या, तो असतो ऑफर फॉर सेल, की ज्याच्यावर आम्ही आधीही व्हिडिओ बनवलेत ते तुम्ही आमच्या यूट्यूब व्हिडिओवर जाऊन पाहू शकता. यूट्यूब चॅनलवर अगदी डिटेलमध्ये मी सांगितलंय. तर समजलं काय आहे ऑब्जेक्टिव्ह याचं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे ऑब्जेक्टिव्ह शिकल्यानंतर ना कंपनीचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय आहेत हे माहीत पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो, कुठलाही स्टॉक तुमच्याकडे आहे तो काय करतो आणि त्याची काय कंडिशन आहे हे मला इथे समजणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट आपण इथे पाहूया, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ह्या कंपनीचं काय काय काम आहे. तर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री जी असते, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपण बोलतो त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये, एरोस्पेसमध्ये आणि डिफेन्स सेक्टरमध्ये ही कंपनी तिची टेक्नॉलॉजी म्हणजे जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे असतात, कंपन्यांसाठी लागणाऱ्या टेक्निकल गोष्टी असतात, हे प्रोव्हाइड करायचं काम टाटा टेक्नॉलॉजीचं करतं. त्याच्यानंतर दुसरं सेक्टर येतं हाय टेक्नॉलॉजी सेक्टर, जिथे सॉफ्टवेअर आणि इंटरनेट जे असतं त्याच्यामध्ये कंपनीचं काम चालतं. महत्वाची गोष्ट, गाड्यांसाठी जे सेमी कंडक्टर्स लागतं ना ते खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते आणि त्याच्यामध्ये त्यांचे सॉफ्टवेअर्स आणि सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर असतं टेलिकॉम सेक्टर, टेलिकॉम सेक्टरला ज्याही गोष्टी लागणाऱ्या असतात, त्यांचे जे काय बँड्स बनवण्यापासून असतं किंवा त्याच्यामध्ये आपण 5G 4G बनतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे जे काही डिव्हायसेस असतात आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर ही कंपनी बनवायचं काम करते. याच्यानंतर असते सर्व्हिसेस, BFSI सेक्टर, त्याच्यामध्ये बँकिंग फायनान्स जो सेक्टर असतो त्याला बोलतात. हेल्थकेअर सेक्टर, त्याच्यामध्ये पेयर्स अँड प्रोव्हायडर्स म्हणजे मोस्टली R&D सेक्टर जो असतो हेल्थकेअरमध्ये, त्याच्यामध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात काम चालतं, कारण R&D पण त्यांचे जे काही टूल्स असतात त्याला सॉफ्टवेअरची गरज पडते, तीही कंपनी बनवून द्यायचं काम करते. मीडिया आणि एंटरटेनमेंट, म्हणजे मित्रांनो कंपनीचा जो काही प्रोडक्ट बेस आहे, जो कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे, तो खूप मोठा आहे, म्हणजे कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हेन्यू गोळा करायची संधी आहे कंपनीला. ओके, हे याच्यामधून क्लिअर होते. आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय, द कंपनी इज वर्किंग विथ ग्लोबल पार्टनर्स लाईक MIH, PTC, कोवेअर, कोडिन सिटी, लॉजिलिटी, त्याच्यानंतर डसॅल सिस्टीम, सॅप, सिमेन्स अँड ऑटोस्टार. तर मित्रांनो ह्या अशा एवढ्या कंपन्या आहेत की ज्या ग्लोबली नावच दिलेल्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांसोबत सुद्धा कंपनी काम करते की ज्या यापैकीच कुठल्या ना कुठल्या सेक्टरमधल्या आणि इंडस्ट्रीमधल्या आहेत. 19 ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स इन इंडिया, ओके, अँड नॉर्थ अमेरिका, युरोप अँड आशियन पॅसिफिक रिजन, म्हणजे जगाच्या ह्या 4 भागामध्ये कंपनीचे 19 ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स आहेत मित्रांनो, जी एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनीसाठी 12,000 जास्त लोक काम करतायत 27 देशांमधून. तर मित्रांनो याचा अर्थ काय, हे का सांगतोय मी तुम्हाला, तर मला माहीत पाहिजे की मी एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करतोय तर तिचा उद्या इन्कम बेस, तिचा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला याच्यावरून समजायला सोपं जाणार आहे. आता मित्रांनो याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय शिकायची आहे, तर कंपनीज थोडं पीअर कंपॅरिझन पण करू आपण. काय गरजेचं आहे, तर ह्या रिलेटेड काही कंपन्याज आहेत का आणि त्यांचा विचार करता ही कंपनी कशी आहे. तर आतापर्यंत आम्हाला जो डेटा भेटला आहे त्यानुसार, कारण लिस्टिंग झाल्यावर अजून आपल्याला डिटेलमध्ये समजणारच आहे, तर टाटा टेक्नॉलॉजीचा रिव्हेन्यू मागच्या वर्षाचा जवळपास 3529 कोटींचा आहे. KPIT टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे तिचा 2432 कोटींचा आहे. L&T टेक्नॉलॉजी जो 6569 कोटींचा आहे. आणि टाटा इलेक्जी लिमिटेड जी ह्या ग्रुपचीच कंपनी आहे टाटाच्या, तिचा 2470 कोटींचा आहे. म्हणजे जवळपास 2 नंबरला ही कंपनी रँक करते तिच्या पियर ग्रुपमध्ये, की जी एक चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्टच महत्वाची असते, कारण नॉर्मली नंबर 1 नंबर 2 कंपन्याच नेहमी ॲग्रेसिव्ह आणि लिडिंग राहतात त्या बिझनेसमध्ये. ओके, आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो, आता कंपनीचं थोडं फंडामेंटल पण आपण इथे शिकून घेऊया. आता हे फंडामेंटल्समध्ये आपल्याला इथे काय काय समजून घ्यायचं बघूया. लक्षात ठेवा, कंपनीवर असलेलं कर्ज आपल्याला आधी माहीत पाहिजे. जर आता 2023 मार्चचा विचार करायला गेला तर 2212 कोटींचं याच्यामध्ये कंपनीवर कर्ज होतं. आणि हे नॉर्मली पाहायला गेलं तर नॉर्मली इन्क्रीझिंग मॅनरमध्ये मागच्या 3 वर्षाचा विचार केला तर, परंतु कर्ज वाढतंय, परंतु कंपनीचा रेव्हेन्यू पण इम्पॉर्टंट आहे की जो वाढतोय. जो आधी 21 साली 2425 कोटी होता, नंतर 3578 कोटी, आणि या वर्षीच्या मार्चपर्यंत 4500 कोटींच्या आसपास आहे तो. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला, की मागच्या
तीन वर्षाचा कंपाउंडेड सेल्स ग्रोथ जो आहे तो 16% कंपनीचा आणि मागच्या तीन वर्षाचा कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ हा 34% ही एक खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे कारण शेवटी कंपनी मार्केटमध्ये आली नंतर ना आपल्याला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत टेक्निकल तयार होणार आहे परंतु हे फंडामेंटल सांगतं की हा स्टॉक कशा पद्धतीने चालू शकतो किंवा मार्केटमध्ये टिकू शकतो ओके तर याच्यानंतर ना मित्रांनो आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथे शिकायची आहे की इन्व्हेस्टर्स अँड प्रमोटर्स कोण कोण आहेत आता याच्यामध्ये की जे हा ओएफएस मध्ये शेअर्स विकणार आहेत आणि कोणाचं किती होल्डिंग कमी होणार आहे कोणाला किती फायदा होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवा इन्व्हेस्टर्स आणि प्रमोटर्स आपण याच्यामध्ये बघूया टाटा मोटर्स आहे टाटा मोटर फायनान्स आहे अल्फा टीसी होल्डिंग्स आहे टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे चार मेन आहेत याच्यामध्ये स्टेक होल्डिंग कोणाचं किती आहे तर सगळ्यात जास्त हिस्सा टाटा टेक्नॉलॉजी मध्ये 74.69% टाटा मोटर्स आहे आणि ते त्याच्यामधून 4.62% विकतायत म्हणजे त्यानंतरनं 70% हिस्सेदारी टाटा मोटर्सकडे अजून पण राहणार आहे म्हणजे जवळपास 2313 कोटी शेअर्स हे याच्यामध्ये विकताय त्याच्यामध्ये 2313 टाटा मोटर फायनान्स फक्त 2% होल्ड करतं पण ते काही विकत नाही त्याच्यामध्ये कारण कमी होल्डिंग आहे अल्फा टी सी होल्डिंग पीटी जो आहे तो 7.26 मधून 97.17 लाख शेअर्स विकतोय अर्थात 485 कोटी व्हॅल्युएशन त्या सगळ्याचं होतं ह्या 4.62 व्हॅल्युएशन 2313 कोटी होतं म्हणजे एवढे पैसे याच्यामधून टाटा मोटर्सला मिळतील मग त्याचा वापर काय करणार आहेत हे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे याच्यानंतर ना आपण बघूया टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ज्याच्याकडे 3.63% हिस्सेदारी आहे जो याच्यामधले 48.58 लाख शेअर्स विकतोय म्हणजे हे विकल्यावर त्यांना 242 कोटींचं कॅपिटल मिळेल ह्या आयपीओ मधून किंवा ह्या ओएफएस मधून तर समजलं मित्रांनो कोणकोण मेन आहे की ज्यांचे म्हणजे आपण जो आयपीओ अप्लाय करतोय ना ते एक प्रकारे ह्यांच्या पैकीच कोणाच तरी शेअर्स आपल्याकडे येणार आहेत आणि आपण ह्यांना ते पैसे देणार आहे ओके आता मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा टाटा टेक्नॉलॉजी टॉक्स विथ आता महत्वाचं काय की एवढे शेअर्स आहेत जवळपास 3000 कोटींच्या आसपासचा आयपीओ आहे तरी पण टाटा टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे ही कोणाकोणाबरोबर सध्या चर्चा करते तर सध्याच्या कंडिशनला मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट्स ब्लॅक रॉक यूएस असेट मॅनेजर्स ओके गिसॅलो कॅपिटल ओक ट्री कॅपिटल अँड की स्क्वेअर कॅपिटल ह्या कंपन्या इन्व्हेस्ट करायसाठी रेडी आहेत आणि ॲग्रेसिव्ह आहेत याच्यामध्ये तर ह्या कंपन्यांवर पण थोडा फोकस इम्पॉर्टंट काय आहे कारण हे जर याच्यामध्ये उडी मारतात याचा अर्थ इनडायरेक्टली आय पी ओमध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन वाढणार आहे ओके कारण ह्या सगळ्या नावच दिल्याने टॉपच्या कंपन्या आहेत की ज्यांना ह्या कंपनीमध्ये हिस्सेदारी पाहिजे ओके आता मित्रांनो हे सगळं गोष्टी आपण पाहिलं आता आय पी ओची थोडक्यात डिटेल बघूया कधी आय पी ओ येते आपल्याला काय काय करायचं याच्यामध्ये ओके तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे तर आयपीओची जी साईज आहे ती 6,08,50,278 शेअरची जवळपास 3042 कोटींच्या किमतीची असतील म्हणजे आयपीओची साईज आहे ती 3042 कोटी असेल ओके त्याच्यानंतर ना कंपनी सेट द प्राइस बँड टू पब्लिक इश्यू ऍट 475 म्हणजे 475 ही तुमची फ्लोअर प्राईज असेल आणि 500 पर्यंत तुम्ही बोली लावू शकता परंतु शक्यतो तुम्ही जर घेताय तर 500 लेवलच बोली लावायचा प्रयत्न करा कारण ते जास्त विचारात घेतले जातील कारण ओव्हर सबस्क्राईब होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण ग्रे मार्केटमध्ये याचा प्रीमियम पण आता सध्या जोरदार चालू आहे लॉट साईज आहे जवळपास 30 शेअर्सची म्हणजे तुम्ही घेताना लॉटमध्ये घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 30 शेअर्सचा एक लॉट मिळेल टेंटेटिव्ह शेड्यूल काय असेल तर पहिली गोष्ट आयपीओ येतोय 22 नोव्हेंबरला अर्थात बुधवारी तो येईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना आयपीओचा क्लोजिंग असेल 24 नोव्हेंबरला म्हणजे तो शुक्रवार आहे 3 दिवस ओपन असतो नॉर्मली त्याच्यामध्ये बेसिस ऑफ अलॉटमेंट थर्सडेला म्हणजे 30 नोव्हेंबरला तुम्हाला समजेल की तुम्ही अप्लाय केलाय तुम्हाला मिळाला का नाही जर मिळाला तर ठीक आहे जर नाही मिळाला तर जे पैसे असतील तुमचे ते तुमच्या अकाउंटला 1 डिसेंबरला क्रेडिट होतील त्याच्यानंतर ना क्रेडिट ऑफ शेअर्स म्हणजे तुम्हाला जर अलॉट झालाय तर तुमच्या डिमॅट अकाउंटला 4 डिसेंबर अर्थात जो सोमवार आहे त्या दिवशी तुमच्या डिमॅट अकाउंटला ते शेअर्स क्रेडिट केले जातील आणि कंपनीचं लिस्टिंग होईल ट्यूजडेला 5 डिसेंबर रोजी हा शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट केला जाईल त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्टली खरेदी विक्री करू शकता ओके तर मित्रांनो ही अशी गोष्ट ह्या स्टॉक ह्याच्याविषयी आयपीओविषयी कधी येणार काय करणार ज्यांना माहीत नाही त्यांनी डेट लिहा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे आमचं प्रॉस्पेक्टिव्ह काय आम्हाला काय वाटते थोडक्यात आम्ही ते सांगायचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट याच्यामध्ये दिस इज अ मोस्ट अवेटेड आयपीओ एज इट इज सेकंड फ्रॉम टाटा ग्रुप आफ्टर टीसीएस म्हणजे 2004 साली टीसीएसचा जो आयपीओ आला होता त्याच्यानंतर ह्या कंपनीचा आत्ता आयपीओ येतोय म्हणजे खूप मोठा काळ आहे जवळपास 20-19 वर्षाचा काळ याच्यामध्ये आहे ओके
त्यामुळे लोकांचं जास्त फोकस आहे याच्याकडे आणि लोक खूप दिवसापासून याच्याविषयी चर्चा करतायत. पॅरेंट कंपनी ऑफ टाटा टेक्नॉलॉजीज टाटा मोटर्स विच हॅज बीन गिव्हिंग बेस्ट रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स फॉर इयर्स, सो वी कॅन एक्सपेक्ट सेम फ्रॉम दिस आयपीओ. कारण मेन कंपनी याच्यामध्ये टाटा मोटर्स आहे की जिला याच्यामध्ये जास्त स्टेक्स आहेत की जी विकती आहे. परंतु लक्षात ठेवा, ही कंपनी स्टेक्स विकते तरी पण 70% स्टेक्स राहणार आहेत. म्हणजे हा आयपीओ जरी मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हरसबस्क्राईब झाला, त्याने चांगलं प्रीमियम ओपनिंग दिलं, तर ह्याचा फायदा ह्या शेअर्स बरोबर टाटा मोटरच्या शेअर्सवरून तुम्हाला पाहायला मिळेल. तिकडे पण लक्ष ठेवा, कारण त्यांचं व्हॅल्युएशन तिथे जोरदार वाढणार आहे. ओके, दिस इज बेस्ट आयपीओ टू इन्व्हेस्ट वन फॉर लॉंग टर्म अँड ऑटोमोबाईल अँड इंजिनिअरिंग सेक्टर. म्हणजे तुम्ही एक लॉंग टर्मचा विचार करताय, तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये, असं एकत्रित काम ही टाटा टेक्नॉलॉजी करते आणि तुमच्या पोर्टफोलिओचा एक चांगला याच्यामध्ये तो शिलेदार होऊ शकतो, तर तुम्ही टाटा टेक्नॉलॉजीचा विचार करू शकता. ओके, आता याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट, टाटा जो ग्रुप आहे तो भारतामधला सगळ्यात एका मोठा ग्रुप पैकी एक आहे. ओके, आणि त्यामुळे प्रत्येक नॉर्मल रिटेल इन्व्हेस्टर किंवा मोठा इन्व्हेस्टर असेल त्या प्रत्येकाचा फोकस ह्या टाटा टेक्नॉलॉजीजकडे आहे. त्यामुळे इथे मिळायचे चान्सेस खूप कमी आहेत, लक्षात ठेवा. कारण जेव्हा ओव्हर सबस्क्राईब होतो तेव्हा तुम्ही 4 लॉट लावा किंवा 5 लॉट लावा. इथे मी सांगेल, जर तुमच्या घरामध्ये 5 व्यक्ती आहेत, व्यक्ती सांगतो तुमचे 5 डिमॅट अकाउंट ह्याला व्हॅल्यू नाही, इथे एका डिमॅट अकाउंटवरून खूप सारे लॉट्स इथे अप्लाय करू नका. जास्ती व्यक्तींच्या नावाने लॉट अप्लाय करा, तिथे तुम्हाला मिळायचे चान्सेस आहेत. ओके, जर तुम्ही लिस्टिंग गेनचा विचार करताय तर तो हा देऊ शकतो, कारण ग्रे मार्केट प्रीमियम याचा चांगला आहे. आता ग्रे मार्केट प्रीमियम काय हे माहिती आहे का तुम्हाला? नसेल माहिती तर कार्डवर क्लिक करा, आपला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ग्रे मार्केट प्रीमियम काय असतो आणि कशा पद्धतीने आपण त्याचं काम करू शकतो आणि हे शिकून घ्या. आणि मित्रांनो, मी सांगेल तुम्हाला की लिस्टिंगच्या ऐवजी लॉंग टर्मचा विचार करा. ही एक चांगली कंपनी आहे की जी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पण उत्तम रिटर्न देण्याचा प्रयत्न करू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं टाटा टेक्नॉलॉजीचा जो आयपीओ येतोय त्याच्यामध्ये काय असणार आहे, काय करते कंपनी, कंपनीचं फंडामेंटल्स काय आहे, कंपनी काय करणार आहे भविष्यामध्ये, कंपनीला उत्पन्न कुठून येणार आहे, कंपनीवर कर्ज काय, अशा अगदी छोट्या मोठ्या गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हालाही अशा प्रकारे जर या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा किती लॉट घ्यावेत, किती जणांच्या नावाने घ्यावेत असे प्रश्न असतील तर काळजी करू नका, तुम्हाला आम्ही याच्याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून जाऊन तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि लाईफ टाईम सपोर्ट आमच्याकडून मिळवा. जिथे आयपीओ असतील किंवा शेअर्स असतील अशा सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला इथे देत असतो. त्याच्याबरोबर फ्युचर ऑप्शन, इंट्राडे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून तुम्हाला ट्रेड करता येतील आणि शिकता पण येतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय अवश्य प्रत्येकाने खाली कमेंट बॉक्समधून द्यायचा आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही समजेल काय आहे आयपीओ आणि का त्यांनी अप्लाय करावा आणि कंपनीची माहिती. धन्यवाद.